तुझा आग्रह असतो मी कधी परातीत तर कधी कान तुटक्या कपामध्ये चहा प्यायलो आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्र पालवी या कार्यक्रमामध्ये पवार बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या राजकारणातील सुरुवातीच्या काळातील एक मजेशीर किस्सा सांगितला. पवार म्हणाले की मी पहिल्यांदा निवडणूक लढत होतो तेव्हा प्रचारासाठी फिरत असताना एका मतदाराने मला परातीत चहा पिण्यास सांगितले, परंतु मी तेव्हा चहा पित नसल्यामुळे चहा पिण्यास मी नकार दिला आणि तोंड वाकडं केलं. यावर मतदाराने मला प्रश्न विचारला की तुम्ही साधा आमचा चहा पित नाही तर तुम्ही आमची कामं कसली करणार, त्यानंतर आपलं मत जाईल म्हणून मी तो परातीतला चहा प्यायलो. पवार एकाच किस्स्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आणखीही बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला आहे. चहा म्हणजे गरम पाणी गोळाचा खडा त्याच्यात टाकलेला आणि असं त्या पराची मजेची मॅरेज. आणि मला आठवत आहे की आम्ही सुरुवात पराची चहा पिऊन लोकांच्यात घेत होतो. तसं मी काही फारसा चहा घेत नाही, पण पहिल्या दिवशी प्रचाराला घरामध्ये गेल्याच्या नंतर एका शेतीच्या परतीत चहा दिला मी असा वाकडा चेहरा केला आणि म्हणजे मी चहा पित नाही. त्यांनी सांगितलं आमच्या घरचा चहा सुद्धा पित नाही तर तुम्ही आमच्यासाठी काय करणार, माझं अवघड आहे आपलं मत जाईल विचार बाबा पितो आणि तो चहा प्यायलो मी त्या ठिकाणी. पण नंतर लोकांचं जीवनमान बदलण्याच्यासाठी आम्ही अनेक उद्योग या भागामध्ये केले. 5 वर्षानंतर पुन्हा मी निवडणुकीला गेल्याच्या नंतर ती परत गेली आणि कवशी आली. पण कवशीचा जो कफ होता त्याचा कान तुटलेला. त्या काळामध्ये साधारणतः असे सुद्धा कान तुटलेले कफ सुद्धा देत असत फेकून द्यायचे नाही. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या 15 वर्षाच्या नंतर परत उभं राहिलो तो त्या ठिकाणी चांगली कवशी आली. आणि आज मी जातो त्या सगळ्यांच्या घरामध्ये की बैठक चांगली आहे, पूर्वी गहू टाकायची, आता काहीतरी त्या ठिकाणी गहुऱ्याच्या ठिकाणी सत्संजी आली, सत्संजीच्या ठिकाणी खुर्ची आली, आता खुर्चीच्या ठिकाणी सुद्धा साधा होता करणार सोफा सीटा. आणि लोकांचं जीवनमान बदललं हे कशामुळे घडलं त्याचे 2 कारण. शेतीमध्ये सुधारणा आणि घरामध्ये शिकलेल्या मुली आल्या, सुना ज्या आल्या त्या शिकलेल्या. आणि त्या शिकलेल्या मुली घरात आल्याच्या नंतर घरातलं राहणीमान एकंदर